कोकणातील सिंधुदुर्ग समुद्र किनारा नजीक फ्रेंच बनावटीचे बेवारस लाईफ बोट सापडले आहे. सागरी तटरक्षकांच्या नजरेत हे बोट दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी तातडीने घटनास्थळी येऊन या बोटीची पाहणी केली व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांशी त्वरित संपर्क साधला. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून या संदर्भातील माहिती घेतली. एकंदरीतच या बेवारस सापडलेल्या परदेशी बोटीमुळे पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. लांबट आकाराच्या बोया एकावर एक चढवून ही अष्टकोनी बोट बनवण्यात आली आहे. या बोटीवर आच्छादनासाठी वापरलेल्या कापडावर झोडियाक कंपनीचं नाव आहे. बोटीचं नाव जरी समजलं नसलं तरी ही बोट झोडियाक कंपनीने बनवली असून त्यावर मेड इन फ्रान्स अशी अक्षर आहेत. दरम्यान ही बोट इथे कशी आली व कशासाठी आली याबाबत मोठे गुढ निर्माण झाले आहे. बोटीवर इंजिन किंवा वल्हे नसल्याने बहुधा मोठ्या जहाजावर ही बोट लाईफ बोट म्हणून वापरण्यात येत असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या बोटीवर कुणीही माणसं नव्हती. काल सकाळी 5:30 दरम्यान रामेश्वर खवशीवाडी येथे असलेल्या आपल्या घरासमोरून तटरक्षक दलाच्या सदस्यांना या किनाऱ्यापासून अंदाजे 50 ते 60 मीटरवर ही बोट दिसली. त्यावेळेस त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बोटीची तपासणी केली असता बोटीत लाईफ जॅकेट, एअर फिलिंग पंप, एअर बॅग, पाण्याची पाकिटं, बिस्किटाची पाकिटं, प्रथमोपचाराचे साहित्य, बॅटरी, सिग्नल, नळी, स्मोक मार्कर बस्टर, रडार रिफ्लेक्टर, पाणी काढण्याचं भांडं आदी वस्तू सापडल्या आहेत. पाण्याचा वापरलेला एक ग्लासही सापडला असून यावर इंडोनेशिया देशाचा उल्लेख आढळतो. जास्त काळ ही बोट पाण्यात नसावी असा अंदाज तळाशी असलेल्या जागेवरून लक्षात येतो, कारण या बोटीच्या तळाला शेवाळ वगैरे पकडलेले नाही. मात्र फोल्डिंग करता येणारी ही बोट परदेशी कंपनीची असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले आहे. ही बोट या ठिकाणी कशी आली याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क केले जात असून कोस्टलच्या गस्ती नौका फिरत असतानाही त्यांच्या नजरेत ही बोट का आली नाही याबाबतही लोकांमध्ये चर्चा आहे. सायंकाळी या बोटीची हवा काढून ती पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या संदर्भातील अधिक माहिती अधिकारी प्रशांत बोर्डे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे. सिंधुदुर्ग जिले में कल यानी 30 अप्रैल को हमारे पास खबर आई. सागर रक्षक दल के हमारे एक सदस्य है, विजयदुर्ग पुलिस स्टेशन, सागरी पुलिस स्टेशन के एरिया में वो रहते हैं. वहां पर जो क्रीक है वहां पर उन्होंने एक राफ्ट देखा, जैसा रिवर राफ्टिंग में जिस प्रकार से यूज किया जाता है वैसा देखा उन्होंने. उसकी जानकारी वहां के हमारे प्रभारी अधिकारी को दी. उस जानकारी के आधार पर प्रभारी अधिकारी और पुलिस महकमे के बाकी भी आला अधिकारी मौके पे गए और राफ्ट का उन्होंने मुआयना किया है और इसकी आगे की छानबीन जारी है.